सबस्क्राइब करा खादरकट्टा चॅनलला आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी पाहण्यासाठी. आज आपण बघणार आहोत कोळंबी पुलाव. यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. 25 ते 30 कोळंबी, 1.5 वाटी तांदूळ, चवीनुसार मीठ, 2 लवंगा, 1 तमालपत्र, 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 काळी मिरी, 1 वेलची, 2 कांदे, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 2 मोठे चमचे तेल आणि थोडीशी कोथिंबीर. सगळ्यात आधी एका कुकरमध्ये तेल तापवून घेऊयात. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये गरम मसाले घालायचे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घेऊयात. चवीनुसार मीठ घालायचे. आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. आता यामध्ये स्वच्छ धुतलेली कोळंबी घालायची. आता यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला पावडर घालायची. आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे. तीन वाट्या पाणी घालायचं. कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आपला कोळंबी पुलाव तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. लगेचच गरमागरम सर्व करायचा.